या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तंबाखूजन्य पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तंबाखू खाणे, तंबाखू जगळणे किंवा तंबाखू असलेले धूम्रपान करणे या बाबींमुळे मानवी शरीर आतून पूर्णपणे विविध आजारांनी ग्रस्त होते, यामुळे मृत्यूही ओढावतो। यासाठी तंबाखूचा त्याग करून निरोगी जीवन जगणे असे प्रतिपादन तालुका तंबाखू नियंत्रण समितीचे अध्यक्ष धोंडीराम सिंह राजपूत यांनी सोमवारी उपजिल्हा रुग्णालयात केले। राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखूजन्य पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती कार्यक्रमात राजपूत हे बोलत होते। जिल्हा शल्य चिकित्सक औरंगाबाद मार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी एकनाथ त्रिभुवन, दिगंबर गायकवाड, उपजिल्हा रुग्णालयाचे लक्ष्मीकांत दुबे, शाहीर अशोक बागुल, औरंगाबादचे शाहीर लक्ष्मण किसनराव मोकासरे यांची उपस्थिती होती। या शाहीरांनी आपल्या शाहिरीतून लोकांचे प्रबोधन केले। पुंजाबा बाबा बहुउद्देशीय प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। ललित कातफटे, AIN न्यूज, वैजापूर।